कोल्हापूर शहरालगतच्या सर्व गावातील ग्रामपंचायती स्वयंपूर्ण आहेत त्यातून गावांचा चांगला विकास कोल्हापूर शहरात समाविष्ट होण्यास ग्रामपंचायतींचा विरोध राहील दुसरीकडे ग्रामीण भागाला महापालिकेकडून मिळणाऱ्या सुविधा रोखण्याचा प्रयत्न झाला तर जशाच तसं उत्तर देण्याचा इशाराही देण्यात आला ग्रामीण भागातील सुविधा बंद केल्या तर मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा आजच्या बैठकीत देण्यात आला अधिकाऱ्यांनी आज हद्दवाड विरोधी कृती समिती बरोबर बैठक घेतली मात्र त्यातून विरोधाची धार कायम राहिली सर्वपक्षीय हद्दवाड कृती समितीनं ग्रामीण भागातील बससेवा रोखण्याचं आंदोलन केलं त्यानंतर हद्दवाड कृती समिती आणि हद्दवाढ विरोधी कृती समिती यांच्यातील संघर्ष वाढलाय या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं आज ग्रामीण भागातील जनतेला भूमिका पटवून देण्यासाठी हद्दवाड कृती समितीबरोबर कळंबा इथं बैठक घेतली या बैठकीला अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई उपायुक्त रविकांत आळसूळ नगरचना विभागाचे सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन कळंब्याचे सरपंच सागर भोगम वडणगेचे सरपंच सचिन चौगुले हद्दवाड विरोधी कृती समितीचे निमंत्रक सुनील माने यांच्यासह प्रस्तावित हद्दवाडीतील अठरा गावातील सरपंच उपसरपंच आणि सदस्य उप अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी महापालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली तोटा असूनही ग्रामीण भागात केएमटी सेवा सुरू आहे ग्रामीण आणि शहरातील घरफाळा आकाणीमध्ये फारशी तफावत नाही पंचगंगा आणि सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये ग्रामीण भागातील चाळीस टक्के रुग्ण उपचारासाठी येतात शहरालगतची गावं शहरात आली तर घरफाळा वाढेल बांधकाम परवानगी जाचक ठरेल याबाबत गैरसमज असल्याचं देसाई यांनी नमूद केलं मात्र शहराजवळची गावं सक्षम आहेत या गावांना कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतोय त्यातून रस्ते गटारी पाणीपुरवठा स्वच्छता अशी सर्व कामं होतात त्यामुळं हद्दवाडीत सहभागी होण्याचा प्रश्नच नाही असं वळंगेचे सरपंच सचिन चौगुले यांनी सांगितलं ग्रामीण भागातील मार्गावर केएमटीचा तोटा होत असेल तर तिकीट दरात पुन्हा वाढ करावी पण जनतेला वेठीस धरू नये असंही त्यांनी सांगितलं शहरातील पाणीपुरवठ्याचे दर कनेक्शन घेण्यासाठी लागणारी रक्कम यामध्ये मोठी तफावत आहे असंही त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं हद्दवाढ झाली तर नदीच्या दोन्ही बाजूनं शहराची वाढ होईल त्यावेळी परिस्थिती गंभीर बनेल असंही चौगुले यांनी स्पष्ट केलं जी गावं शहरात यायला तयार आहेत त्यांना पहिल्यांदा समाविष्ट करून घेऊन त्यांचा परिपूर्ण विकास करून दाखवावा त्यानंतर इतर गावं विचार करतील असं ते म्हणाले हद्दवाडीऐवजी प्राधिकरण लादलं महापालिकेचा दुसरा पॅटर्न म्हणजेच प्राधिकरण आहे असं शिंगणापूरचे सरपंच प्रकाश रोटे यांनी सांगितलं के एम टी बस बंद केली तर शिंगणापूरचा पाणीपुरवठा बंद करू असा इशाराही त्यांनी दिला प्रस्तावित हद्दवाडीला अठरा गावातून तीव्र विरोध असल्याचं कळंब्याचे सरपंच सागर भोगम यांनी स्पष्ट केलं ग्रामीण भागाच्या सुविधा बंद केल्या तर एकत्रित येऊन लढा देऊ जनतेला वेठीच धरलं तर मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करू कळंबा तलावातून होणारा पाणीपुरवठाही रोखू असा इशाराही भोगम यांनी दिला एकूणच आजच्या बैठकीत हद्दवाडीत समाविष्ट व्हायला ग्रामीण भागातील जनतेतून तीव्र विरोध होत असल्याचं दिसून आलंय बैठकीला महापालिकेचे जलाभियंता हर्षजित घाटगे प्रमोद बराले पीएन गुरव प्रकाश टोपकर उदय जाधव यांच्यासह अठरा गावातील सरपंच आणि पदाधिकारी उपस्थित होते